नमस्कार प्रणाम, मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं क्या है आज की फिल्मी खबर। बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन कुमारी मायावती जी यांनी मागच्या 30 डिसेंबर 2017 माजी प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली। त्यानंतर बहन कुमारी मायावतीचा जन्मदिवस आम्ही 15 तारखेला 15 जानेवारीला मोठ्या उत्साहाने मुंबई आणि नागपूरला साजरा केलेला। त्यानंतर बहन कुमारी मायावतीची भेट आम्ही 10 तारखेला लखनऊला घेतलो। आम्ही 40 कार्यकर्त्यांच्या सोबत, त्यामध्ये बहनजींनी 40 कार्यकर्त्यांचा कॅडर घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पक्षाचा कसा जनाधार वाढेल आणि संघटन कसं मजबूत होईल याकरिता बहनजीने कॅडर दिलेलं आहे। माझ्यासोबत बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी नातू खंदारे आणि शैलेंद्र अशोक सिंग प्रदेश महासचिव, शैलेंद्र सिंग प्रदेश सचिव, प्रदेश महासचिव एस एस तायडेजी आणि प्रदेश महासचिव प्रशांत इंगळेजी, प्रदेश सचिव तुमचे कांबळेजी। आम्ही सर्व कार्यकर्त्यांना घेऊन बहनजीची भेट घेतली। त्यानंतर बहनजीने संघटन वाढवण्यासाठी आम्हाला महाराष्ट्रामध्ये सेक्टर बूथ बांधण्याची परवानगी दिलेली आहे। संघटन बांधून आम्ही भाईचारा कमिटी निर्माण करणार आहोत। सर्व जाती धर्मियांच्या लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही भाईचारा कमिटी बनवणार आहोत। त्यातल्या त्यात सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जाती धर्मियांच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार आहोत। OBC चे भाईचारा मेळावे घेणार आहोत, परिषद घेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या 2014च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकारने महाराष्ट्राची दिशाभूल जनतेची दिशाभूल करून मतदान घेतलं, सांगितलं की केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र या अनुषंगाने त्यांनी निवडणूक लढवली आणि निवडणुकीमध्ये सांगितलं की आमची भाजपाची सरकार बनवा, प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये आम्ही 15 लाख रुपये देऊ आणि त्यानंतर सरकार बनली आणि सांगितलं की तुम्ही 0 बॅलन्समध्ये अकाउंट खोला, नॅशनल बँकमध्ये खाते खोलण्यास सांगितलं की तुमच्या खात्यामध्ये आम्ही पैसे कसे टाकणार 15 लाख रुपये, म्हणून सर्व लोकांनी खाते उघडण्यास सांगितलं। मित्रांनो, गोरगरीब जनतेने खाते नॅशनल बँकेमध्ये उघडले आणि त्यानंतर सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की तुमच्या बँकेत थोडे थोडे पैसे टाका। लोकांनी जनतेने पैसे टाकले आणि पैसे टाकल्यानंतर एक काळा GR काढला की नॅशनलाइज बँकेमध्ये ज्यांचे अकाउंट असेल मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये त्यांच्या अकाउंटला 5000 रुपये बॅलन्स असले पाहिजे आणि जे ग्रामीणमध्ये असतील तर ग्रामीणमध्ये बँकेमध्ये ज्यांच्याकडे अकाउंट असेल त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये बॅलन्स असले पाहिजे असं सांगितलं आणि त्यानंतर गोरगरीब जनतेने 100, 200, 500, 1000 रुपये टाकले होते, ते सर्व फाईनच्या नावावर केंद्र सरकारने चोरून त्यांच्या खात्यातून पैसे चोरून आपल्या अकाउंटमध्ये टाकण्याचा काम केलेला आहे। आणि जेव्हा दुसरा एक त्यांनी मुद्दा मांडला होता की आम्ही काळाधन आणू, काळाधन आणलेला नाही आहे आणि कोणाच्या अकाउंटमध्ये पैसा टाकलेला नाही आहे। त्यातल्या त्यात नोटबंदी केली आणि नोटबंदीमध्ये सांगितलं की नोटबंदी मोठे 1000चे आणि 500चे नोट मोठे असल्यामुळे आम्ही हे नोटबंदी करत आहोत, बऱ्याचशा लोकांनी व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी पैसे डांबून ठेवलेला आहे, तो काळा पैसा बाहेर येईल आणि आम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसा टाकू। मित्रांनो, रात्री 8 वाजता प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी केली आणि त्यानंतर भारत देशातली जनता, महाराष्ट्रातली जनता सडकेवर उतरून बँकेच्या समोर रांगेत उभे राहिले। रांगेत उभे राहून नोट काढण्याचा प्रयत्न केला, लोकांना 500 रुपये 1000 रुपये मिळत नव्हते आणि त्या दरम्यान कित्येक लोक मरण पावलेत। मित्रांनो, त्यावेळेस जे रांगेत लोक होते चक्कर येऊन पडले, काही लोक शेकडो लोक मृत्युमुखी पावले आणि रांगेत असताना पैसे नसल्यामुळे जे बीमार लोक होते हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांना पैसे नसल्यामुळे ते काही लोक मरण पावलेले आहेत। परंतु त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी आपल्या मुलामुलींचे लग्न केले आणि करोड रुपये 2-2000 रुपयाच्या नोटांनी ते करोड रुपये खर्च केले। परंतु महाराष्ट्रातले काही गोरगरीब जनते त्यांच्या पैशाच्या अभावामध्ये लग्न तुटले,
हा सर्व गोफर्स त्यांच्या जनतेला झुटे आश्वासन देण्याचा काम केलं। त्यानंतर सरकारने केंद्र सरकारने GST आणली पुऱ्या देशामध्ये आणि साथ मित्रांनो पुऱ्या भारत जगामध्ये GST 18% वर कुठे नाही आहे, परंतु भारतामध्ये 8% 14% 24% 28% अशा पद्धतीने स्लॅब गाळून GST लावण्याचा काम केलेला आहे। आणि आज इथला मध्यमवर्गीय व्यापारी जो आहे, छोटा मोठा व्यापारी हा परेशान आहे, GST मुळे परेशान आहे, नोटबंदीमुळे परेशान आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोक विधानसभेच्या निवडणुके होते तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने म्हटलं की भाई आमची सरकार बनवा, महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी आम्ही योजना राखलेली आहे। आणि महाराष्ट्रातल्या कास्तकारांना आश्वासन दिलं की तुम्ही आम्हाला मतदान द्या, आमची सरकार बनवा, आम्ही तुमच्या शेतमालाला तिप्पट दाम देऊ, परंतु महाराष्ट्रामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या आहेत, शेतमालाला भाव मिळत नाही आहे। आणि सांगितलं होतं आमची सरकार बनवा, प्रत्येक वर्षी आम्ही 2 करोड लोकांना युवांना रोजगार देऊ, परंतु मित्रांनो 2 करोड तो सोळा, 20,20,000 लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाही। आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राची MIDC इंडस्ट्रीमध्ये फॅक्टऱ्या बंद होत आहेत, लोक बेरोजगार होत आहेत, रोजगाराचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये जास्त उत्पन्न झालेला आहे, शिक्षणाचा व्यापारीकरण करून टाकलेला आहे। शिक्षणाचा व्यापारीकरण असं आहे की सर्वसामान्य माणूस आपल्या शाळेमध्ये चांगल्या शाळेमध्ये आपल्या पोरांना शिकू शकत नाही, कास्तकार मजदूर आणि सर्वसामान्य माणूस आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर बनवू शकत नाही अशी व्यवस्था इथे मध्ये निर्माण केलेली आहे। मित्रांनो ह्या सर्व यांचा पितळ उघड करण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या आम्ही 28 तारखेपासून महाराष्ट्र जिल्हावाईज दौरा काढलेला आहे आणि कार्यकर्ता संमेलन समीक्षा घेऊन आम्ही ह्या महाराष्ट्राची सरकार उखडून फेकण्यासाठी आम्ही माझ्यासोबत सारे आमची टीम महाराष्ट्राची संपूर्ण कार्यकारिणी टीम जिल्ह्याची टीम आम्ही संपूर्ण जिल्हा जिल्हा दौरा करत आहेत आणि ह्या महिन्याच्या 28 तारखेपर्यंत माझ्या पूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे। त्यानंतर आम्ही कास्तकारांच्या समर्थनात आम्ही सडकेवर उतरून आंदोलन करणार आहोत आणि एक सेखसंघ राहून आम्ही काम करणार आहोत। मित्रांनो ह्या महाराष्ट्रातले महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये यांना सन्मान मिळत नाही आहे। आणि जेव्हा केंद्रामध्ये VP सिंग सरकारची सरकार होती, बहनकुमारी मायावती यांना समर्थन दिलं तेव्हा VP सिंग सरकारला बहनजीने सांगितलं होतं की तुम्ही जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देणार असाल, OBC च्या आरक्षण पूर्ण करत असाल तेव्हाच तुम्हाला आम्ही जनता दलला समर्थन देऊ। VP सिंग सरकारने बहनजीच्या दोन्ही कंडिशन मानलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिलं, OBC ना आरक्षण देण्याचं काम करण्यात आलं। म्हणून मित्रांनो ह्या महापुरुषांना अजूनही महाराष्ट्रामध्ये सन्मान मिळत नाही, म्हणून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भाजपाची सरकार आहे। आम्ही ह्या सरकारला मागणी करतो की महाराष्ट्राचे महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावं, परंतु हे देणार नाही। येणाऱ्या 2019 निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीची केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यास ह्या दोन्ही महापुरुषाला आम्ही भारतरत्न पुरस्कार देणार आहोत। मित्रांनो आणि सांगतो तुम्हाला की ह्या अनुषंगाने भाजपाचे सरकार आणि वर्तमान मुख्यमंत्री यांनी विदर्भातल्या जनतेला एक आश्वासन दिलं होतं की आमची सरकार तुम्ही स्थापन करा महाराष्ट्रामध्ये, आम्ही विदर्भ राज्य वेगळा करू, परंतु आता विदर्भ राज्यावर मुख्यमंत्री बोलत नाही आहे, भारतीय जनता पार्टीचे नेते बोलत नाही आहेत, बहुजन समाज पार्टीची महाराष्ट्रात 2019 सरकार आल्यास आम्ही 4 राज्य निर्माण करणार आहोत, विदर्भ राज्य, मराठवाडा, खानदेश आणि कोकण राज्य असे महाराष्ट्राचे 4 राज्य बनवण्याचा काम बहुजन समाज पार्टी करणार आहे। हमारे महाराष्ट्र के 9 निर्वाचित जो प्रदेश अध्यक्ष बहनकुमारी मायावती जी का जो आशीर्वाद इनको मिला है, तो अभी पूरे महाराष्ट्र का दौरा कर रहे हैं, बहन जी का आशीर्वाद मिला है, उन्होंने महाराष्ट्र के बारे में, पूरे देश के बारे में, BJP जो कर रही उनकी नीतियों के बारे में सारी चीज़ें आपके सामने रखी हैं, उन्होंने हिंदी में रखा और मराठी में भी रखा। मेरा सिर्फ इतना कहना है कि बहन जी ने जो इनको आशीर्वाद दिया है और महाराष्ट्र में बहुजन समाज पार्टी अब तक जो कहीं अधूरी रही है, ये इस समय 2019 का जो चुनाव होने जा रहा है, हम पूरी कोशिश करेंगे, अध्यक्ष जी पूरी कोशिश करेंगे, हम सारे लोग मिलकर पूरी कोशिश करेंगे कि हम ज़्यादा से ज़्यादा खासदार चुन के यहाँ पर लेके आएंगे। देखिए हम वास्तविकता पर भरोसा रखते हैं, लोग कोई चाय पर पार्टी चला रहे, कोई पकौड़े पर चला रहे हैं,
है ना, कोई होटलों पर चला रहे हैं। हम ग्रास रूट पर दबे कुचले समाज को जो नेतृत्व बहन जी कर रही हैं, दबे कुचले समाज के लोगों को साथ में लेकर उनको न्याय अधिकार मिलने के लिए हम संघर्ष कर रहे हैं। और मुझे पूरा भरोसा है कि अब महाराष्ट्र की जनता जागरूक हो गई है, कांग्रेस के उब गई, इसलिए उन्होंने भारतीय जनता पार्टी को लाया, लेकिन भारतीय जनता पार्टी कांग्रेस के नस के कदम पर चल रही है। इसलिए मेरा मानना है कि दोनों चाचा भतीजों की पार्टी है, उनका एजेंडा एक ही है, सर्व समाज के लोगों को ले जाने का काम बहन कुमारी मायावती जी करने वाली है। फिल्म, क्राइम, राजनीति और धर्म से जुड़ी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज़।